हाय फ्रेंड्स बघा माझ्या मुलीने तुम्हाला म्हटलंच आहे हाय म्हणून आणि चला त्या तिच्याच ह्याच्याबरोबर आपण करूया ब्लॉग स्टार्ट आणि आज आहे चौदा एप्रिल तर चौदा एप्रिल आंबेडकर जयंतीच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आता वाजले आहे सकाळचे सात तर मी आता करत आहे स्वयंपाक तर आज चौदा एप्रिल असल्यामुळे आमच्याकडे काहीतरी गोडच असते तसं आम्ही खीर किंवा काहीतरी गोड बनवतोच तर माझं गुलाबजामून बनवायचा बेत होतं पण त्या पण मात्र आम्ही तो बनवला नाही कारण की माझ्या मिस्टरांनी आणले होते आंबे आणि पिकलेले आंबे होते तर आंबे चा, ते तर माझ्या मुलाला रस खूप आवडतो आंब्याचा त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज आंब्याचा रस बनवूया तर हे बघा हे आहेत आंबे आणि मी दोन आंब्याचा रस बनणार आहे त्यासाठी मी हे आंबे शिलून घेतले आहे मी ते हाताने क पिळलेला रस नाही बनवत मी छान मिक्सरमध्ये बारीक करते आणि तसा रस बनवते तर मी छान आंबे आधी छान स्वच्छ धुतले आणि त्यानंतर मग मी किसणीने किसून घेत आहे आंब्याच्या वरची जी साल आहे ती काढून घेते जस्ट अशीच तर मी दोन तीन आंब्याचा रस बनवला होता एवढालेच ते आंबे एकसारखेच होते दोन तीन आणि हे छान असे साल काढून घ्या अगदी सोप्या सद सरळ आणि साध्या पद्धतीने आणि अगदी लवकर होतो रस हा आणि खायला खूप छान वाटतं तर हे बघा आता मी आंबा झालेला आहे माझा आता मी आणखी एकदा तो धुतलं आणि धुतल्यानंतर मग मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये तो घेऊन जस्ट असे मोठे मोठे काप करत आहे आणि टाकत आहे मिक्सरमध्ये याचप्रकारे अतिशय सोप्या साध्या पद्धतीने आंब्याचा रस घट्ट घट्ट मस्त अगदी तयार होतो तर प्रकारे तुम्ही सगळं काढून घ्या mm -hmm. आणि जर याचबरोबर जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबतच शेअर करा आणि त्यासोबत तुम्ही सबस्क्राईब केल्याबरोबर जी बेल ऐकन असते त्याच्यावर क्लिक करा आणि तिथे ऑलवर क्लिक करा म्हणजेच माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहता येईल तर बघा आता आपली पूर्ण सही काढून झालेल्या आहेत आणि बस हे आता गुळ फेकून देऊ आणि हे बघा आंब्याचा रस आहे आंबा आहे ते कापलेला तयार याच्यामध्ये टाकलं थोडंसं जिरं मला जिरं खूप आवडते आंब्याच्या रसामध्ये ते मिक्सरमध्ये बारीक होऊन जाते काय डळसं डोळ्यांना दिसत नाही पण मात्र त्याची चव मस्त वाटते तुमच्याकडे जिरेपूट असेल तेसुद्धा टाकू शकतं आता मी टाकलं आहे थोडंसं मीठ आणि त्याचसोबत तुम्हाला हवे जेवढं हवं असेल तेवढ्या आवडीप्रमाणे साखर तर हे कमी जास्त करू शकता तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे हे बघा आता मी मिक्सरमधने वाटूनसुद्धा घेतलेलं आहे याचा पल्प बघा किती मस्त तयार झालेला आहे आणि इकडे आमच्या शेवया होत आहे मी शेवयासुद्धा बनवलेल्या तर बघा दुप्पामध्ये केलेल्या होत्या मी आणि माझ्या शेवयासुद्धा तयार आहेत तिकडे आंब्याचा रस आहे तर चला मग आता या खायला आणि हे बघा सोबतच मी आता बनवत आहे हिरवे आंबे आहे हे तर या आंब्याला अजून काही गुठळी अशी आलेली नव्हती तरी पण मी याची छोटंसं हे बनवलं होतं तर बघा आज चौदा एप्रिलच्या निमित्ताने आमची पूजा पाणी सगळं झालेलं आहे वंदना वगैरे सगळं घेऊन तर चला मी आज जचाव एप्रिल असल्यामुळे मी साडी घेतलेली आहे आणि त्याचसोबत आम्हाला कार्यक्रमसुद्धा आहे तो काय कार्यक्रम आहे तर मी तुम्हाला दाखवते तर तर त्याचसोबत माझ्या मी बाहेर निघाले होते तर माझ्या मुलांनी मला चॉकलेट दिली ते मी खात होते तर बघा आणि आता आम्ही निघालो आहेत बाहेर बाहेर म्हणजे माझ्या नंदेकडे लहान नंदन आहे माझ्या मिस्टरांची लहान बहीण तर ती लहान नंदन आहे तिच्या तिच्या मुलीचं आज नाव ठेवणं आहे बघा ही आहे ती तिचं नाव ठेवलं आम्ही श्रीया श्रीच्या सॉरी श्रीच्या नाव ठेवलं आहे तर ही बघा ही आहे लहान नंदन ही आहे मोठी नंदन जी साडी लावणं ती मोठी आहे आणि जी स ड्रेस लावणं आहे गुलाबी कलरचा ती लहान आहे आणि ही आमची चिमुकली आहे लहान श्रीच्या आणि तिचं नाव सावणीसुद्धा ठेवलेलं आहे तर तिचा आज नामकरण सोहळा होता आणि कोरोना असल्यामुळे खूप काही बाया बोलवल्या होत्या अगदी जवळजवळच्या बाया होत्या तर त्याच्यामुळे खूप काही नव्हते बस एवढेच जण होते एवढ्यामध्येच कार्यक्रम निटवलेला मोठा करायचा होता पण कोरोनामुळे तो लहानच केलेला आणि तोच बरा तर अतिशय छान झाला प्रोग्राम आणि जेवण वगैरे सगळं झालेलं पण मी काही ते आता इथे टाकू शकले नाही दाखवू शकले नाही तर तो काही फ्रेंड्स याच व्हिडिओ बरोबर मी तुम्हाला सोडते आहे आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा